नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे माझ्या चॅनलवरती स्वागत करतो. आज आपण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. विषय आहे SOC, ज्याचा सब्जेक्ट कोड आहे 291. मे 2016 DYBA झालेला हा पेपर. आपण प्रश्न क्रमांक 1 वळूया. पहिला उपप्रश्न बघा. ए, कार्बन चक्र याविषयी उदाहरणासह माहिती लिहा. बी, राजकीय भूगोलाचे स्वरूप स्पष्ट करा. सी, श्रीमती मेघा पाटकर यांचे धरण विस्थापनाच्या पुनर्वसनासाठी केलेल्या कार्याची माहिती लिहा. डी, नाईल जलवाटप समस्याविषयी माहिती लिहा. ई, भारतातील जैविक विविधतेचे स्वरूप स्पष्ट करा. प्रश्न दुसरा. पहिला उपप्रश्न ए, पर्यावरणातील संपदेचे प्रकार स्पष्ट करा. बी, वनांचे कार्य विशद करा. सी, हरित क्रांतीचे चांगले परिणाम लिहा. डी, जलचक्राविषयी टीप लिहा. ई, सामाजिक वनीकरणाचे फायदे लिहा. प्रश्न तिसरा. पहिला उपप्रश्न ए, परिसंस्थेत किती प्रकारचे भक्षक असतात. बी, जागतिक पर्यावरणाची पथ्ये निर्माण होण्याची कारणे स्पष्ट करा. सी, भूगर्भजल प्रदूषणाचे प्रकार किती व कोणते उदाहरणासह स्पष्ट करा. डी, सामाजिक वनीकरणाचे प्रकार सांगून त्यांची माहिती लिहा. ई, पर्यावरणातील नैसर्गिक घटकाविषयी माहिती लिहा. प्रश्न चौथा. पहिला उपप्रश्न ए, मृतप्राय होत जाणाऱ्या समुद्रांना वाचवण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना सांगता येतील. बी, परिसंस्थेची रचना स्पष्ट करा. सी, हवेचे प्रदूषण टाळण्यासाठी कोणकोणते उपाय आवश्यक आहेत. डी, अंधश्रद्धा निर्मूलन विषयी माहिती लिहा. ई, लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकांची माहिती लिहा. तर अशा पद्धतीने आपण विषय SOC, ज्याचा सब्जेक्ट कोड आहे 291 DYBA पेपर, याचे स्वरूप या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितले. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला तसेच माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. या प्रश्नपत्रिकेचा आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्की फायदा होईल, कारण यातनं 50% प्रश्न रिपीट होण्याची शक्यता असते. त्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ आपल्याला मोलाचे सहकार्य करेल. थँक्यू व्हेरी मच.